खुश होता आशामध्ये की बाबा हा मी दादा होणार आहे. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न मला पडला आहे की स्त्रीला कसं समजून सांगायचं, कारण तर तो स्वतःला मॅच्युअर समजत होता की नाही मी असं करणार, मी त्याच्या शाळेत घेऊन जाणार, मी त्याला मी खेळवणार, अशा बऱ्याच गोष्टी त्याने पण स्वप्न बघितले. तर सगळ्यांना समजून सांगू शकतो पण त्याला समजून सांगायला की आता नाही. तर बघा, पाठीमागे काही दिवसापूर्वी एक आनंदाची बातमी तुमच्याशी शेअर केली होती, आम्ही खूप आनंदाने शेअर केली होती आणि आमच्या घरच्यांचे एक्सप्रेशन काय आहेत, कोणाला किती आनंद झाला आहे, हे सगळं तुमच्याशी शेअर केलं होतं. परंतु दुर्दैवानं आहे ना, ते आमच्या नशिबात नाही आहे आणि तुम्हाला जेवढा आनंदानं आम्ही ती गोष्ट आनंदाची गोष्ट तुमच्याशी शेअर केली होती, तर ती दुःखाची बातमी आहे ती पण शेअर करणं गरजेचं होतं, कारण तुम्ही आमची फॅमिली आहे. गुड न्यूज होती त्या बाबतीत, खूप एक्साइटेड होतो आम्ही, म्हणजे खूप. आता स्त्रीला आता 6 वर्ष झाले आणि घरचे तर खूपच खुश होते, सगळे घरातले इव्हन प्रत्येक व्यक्ती स्त्रीसुद्धा खूप खुश होता. त्यांनी तर प्रत्येकाने स्वप्न बघितले होते. पण हे शेअर करायचं कधी खूप जड जाते बरं का, या गोष्टी शेअर करायला किंवा सांगायला तुमच्याशी. तर अचानकीला त्रास झाला आणि मिसकॅरेज झाले, म्हणजे खरं तर एवढे लवकर शेअर करणं पण योग्य नव्हतं. पण कसं, काही तुम्हाला हिंट्स मिळाल्या होत्या आणि तुम्ही आपोआपच बऱ्याच कमेंट अशा येत होत्या की ताई काही गुड न्यूज आहे का, तुझा चेहरा खुललेला आहे, असं बऱ्याच गोष्टी ही होत्या. आणि त्यामुळं कसं मी गडचिरोलीला गेलो मध्ये आणि कमेंट खूप येत होत्या, म्हणून शेवटी मीच हिला आग्रह केला की बाबा खूप सारे कमेंट येत आहेत, तू गुड न्यूज सांग असं मी तिला बोललेलो होतो. ती म्हणत होती की नाही, एवढ्यात लवकर सांगणं योग्य नाही, त्याला कमीत कमी 3 महिने तरी व्हायला लागते, त्याच्यानंतर आपण शेअर करू तुम्ही आल्यानंतर, असं म्हणत होती. मी तिला आग्रह केला की नाही, आपलं कुटुंब आहे आणि त्यांच्याशी शेअर करायला पाहिजे, म्हणून मी म्हटलं आणि तिने शेअर केलं. मधला कालावधी खूप आनंदाचा होता, खूप चांगला होता, पण दुर्दैवानं आपण नशिबाच्या पुढे काही करू शकत नाही, एक लिमिट असते त्याच्या पुढे आपलं काही चालत नाही. भरपूर जण म्हणतात आई होणं म्हणजे असं भाग्य लागतं किंवा बऱ्याच गोष्टी येतात, खूप मोठे आहे. खूप आनंदाचे दिवस होते, घरातील प्रत्येक सदस्याला खूप आनंद झाला, कारण 6 वर्षानंतर दुसरं बाळ घरामध्ये येणार, त्यामुळे तो आनंद वेगळाच होता. आणि सुरुवातीच्या टप्प्यात आमची सिच्युएशन वेगळी होती आणि आता या बाळाच्या बाबतीत खूप वेगळी होती, आणि त्यासाठी प्लॅनिंग किंवा स्वप्न खूप वेगळे बघितलेले होते, पण दुर्दैवानं ते आमच्या नशिबात नव्हतं. तुम्ही आमच्या कुटुंबाचे सदस्य आहात, खरं सांगतो की बाबा रक्ताच्या नात्यापेक्षा जवळचे आहात तुम्ही. प्रत्येक गोष्ट आमच्याशी म्हणजे सल्लामसलत करता, खूप छान सपोर्ट करता, म्हणजे कमेंटच्या माध्यमातून की बाबा असं घे काळजी ते हे ते, त्यामुळं आहे ना हे शेअर करणंही तेवढंच गरजेचं होतं. त्यामुळे मी तुमच्या शेअर करतोय. आता ॲक्च्युली मला काय बोलावं हे सुचत नाही बरं का, तरी पण मला ह्या गोष्टी क्लिअर करणं आवश्यक आहेत. वर्षाची जर सिच्युएशन वेगळी आहे, त्याची म्हणजे मानसिक आणि शारीरिक, त्यामुळे तिला ह्याच्यातनं बाहेर यायला थोडासा वेळ लागेल. सुरुवातीला ज्यावेळेस गुड न्यूज होती ना, त्यावेळेस तो व्हिडिओ तुमच्या शेअर केलेलाच आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतला आम्ही त्याच्यानंतर, तर B12चा इश्यू ऑलरेडी होता वर्षाला, म्हणजे ह्याच्या अगोदर 6 महिन्यापूर्वी B12चा डोस घेतलेला होता, परत आत्ताही मध्ये घेतलेला आहे. तर या गोष्टीचा सल्ला ऑलरेडी घेतला होता, त्यावेळेस ते म्हणले की हा प्रॉब्लेम येऊ शकतात, मग त्यांनी त्यावर उपचार किंवा काय असेल त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्ही त्या फॉलो करत होतो आणि सोनोग्राफी केली तर त्याच्यात बी रिपोर्ट चांगले आले, गर्भ चांगला होता. परंतु माझ्या दृष्टीनं बरं का, मी माझं मत सांगतो आणि डॉक्टरांनी पण ते सरळ स्पष्ट सांगितलं, B12 कमी आहे, त्यामुळे चक्कर येणे किंवा अशक्तपणा येणे ह्या सगळ्या गोष्टी घडतात, त्यामुळं तुम्हाला बेड रेस्ट कंपल्सरी आहे 3 महिने असं त्यांनी सांगितलं होतं. पण मला नाविला असतो ड्युटीमुळं आहे ना, मी इथं थांबू शकलो नाही आणि वर्षा त्यामुळे इथे एकटी होती आणि स्त्रीच्या शाळेमुळे वगैरे आहे ना तिला राहुलं नाही, म्हणजे तिची धडपड आहे की आता आपण इथं आहे तर स्त्रीची शाळा का बुडवायची, त्यामुळं स्त्रीच्या शाळेसाठी वगैरे तिची खूप धावपळ झाली. आणि शाळेच्या बाबतीत सांगायला गेलं तर
श्रीची जी शाळा आहे ना रेप्युटेड आहे, पण कसं आहे माहितीये का, शाळा काय करतात आजकाल माहितीये का, ऍडमिशन नवीन घेण्यासाठी आहे ना भरपूर प्रॉमिसेस देतात. आणि एक सगळ्यात बेसिक महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे स्कूल बस. ती स्कूल बस त्यांनी सांगितलं की बाबा जूनला ज्यावेळेस ॲडमिशन आम्ही घेतलं त्यावेळेला सप्टेंबरपासून आम्ही नियमित तुम्हाला स्कूल बस पुरवू, परंतु त्यांनी तो शब्द पाळला नाही आणि स्कूल बस दिलेली नाही. त्याच्यानंतर मी ज्यावेळेस गडचिरोलीला जातो त्यावेळेस मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी काही दिवस स्कूल बस पुरवली, परंतु त्यांनी परत सांगितलं की बाबा नाही, रस्ता खूप खराब आहे तो आणि आउटसाईड आहे, त्यामुळे आम्ही स्कूल बस पुरवू शकत नाही. त्यांनी असं सरळ स्पष्ट सांगितलं. त्याच्यामुळं बरेच अडचणी आल्या. वर्षा अक्षरशः तुम्ही एक ब्लॉग तर बघितला की तिथं शाळेपर्यंत चालत गेली, रिक्षाही इथं जवळपास मिळत नाही. आणि आता तुम्ही म्हणाल की बाबा अशी रूम का केली, पण मला ड्युटीला जवळ पडते म्हणून मी या साईडला रूम केली आणि हे आउटसाईड एरिया आहे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस रूम केली त्यावेळेस श्री लहान होता आणि त्याला म्हणजे स्कूलला जात नव्हता, त्यामुळं कधी असं जाणवलंच नाही की बाबा ह्या नंतर असे इश्यू निर्माण होऊ शकतात. इथून रिक्षा स्टँड ही 2-2.5 किलोमीटर आहे आणि दवाखाना या सगळ्या गोष्टी आहेत. होऊ शक्य नाही म्हणजे एका लेडीजला तर ते शक्य नाही, त्यामुळं पण हा प्रॉब्लेम झाला असेल. खूप दगदग झालेली आहे मधल्या कालावधीमध्ये तिची. तो बेड रेस्ट तिला गरजेची होती पण बेड रेस्ट मिळालेली नाही, त्यामुळं तो पण परिणाम असू शकतो. आणि असं घडल्यानंतर डॉक्टरांकडे गेलो आम्ही. त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितले की बाबा ही गोष्ट बेड रेस्ट घेणं आवश्यक होतं आणि त्याचबरोबर B12चा इश्यू होताच. आणि त्यांनी शेवटी असं सांगितले की बाबा नॅचरली काही प्रॉब्लेम नैसर्गिक येऊ शकतात, त्याच्यामुळं त्याला पर्याय नसतो. तर आम्ही पण त्याला पॉझिटिव्हलीच घेतो. आता मी पण तिला तेच सांगायचा प्रयत्न करतोय बाबा जे झालं ते झालं, कारण कसं आहे पुढे जाऊन मोठे इश्यूज निर्माण होण्यापेक्षा. आणि आता ह्या गोष्टी म्हणजे ॲक्सेप्ट करणं की बाबा अशा घटना आपल्यासोबत झालेली आहे हे तिला थोडंसं त्रास होणारच आहे आणि घरच्यांना पण खूप वाईट वाटणार आहे सर्वांना, कशी सडनली गोष्ट घडली. त्याच्यामुळं आता थोडंसं ॲक्सेप्ट करणं खूप जड जातं आहे. याच्यातून एक मी सजेशन देऊ इच्छितो. बघा स्त्रीचं जीवन आहे ना शाप की वरदान असा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो मला, कारण खूप त्रास आहे स्त्री जीवनामध्ये. बघा फिजिकली मेंटली सगळ्या गोष्टीचा त्रास आहे, म्हणजे प्रेग्नन्सी असेल डिलिव्हरी असेल. डिलिव्हरी म्हणजे तर नवीन जन्म आहे, कारण मी जवळून बघितले ती सीजर वगैरे झाल्यानंतर अक्षरशः बघा नवीन जन्मच आहे ना, की बाळाला जन्म देणं म्हणजे चेष्टा नाही. पुरुषाच्या बाबतीत असं घडतं का तर नाही, तर त्या सगळ्या गोष्टी येतात. परत स्वतःची हेल्थ सांभाळून मुलाची काळजी घेणं ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळं मी म्हणतो की पुरुषापेक्षा स्त्री खूप सहनशील आहे. झाला हा भाग थोडासा वेगळा झाला, परंतु आता मी एक ज्या काय आता ताई प्रेग्नंट आहे वगैरे आहेत ना, त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही आहे. जे झालं ते नॅचरली झालेलं आहे आणि निसर्गाच्या पुढे कुणी गेलेलं नाही हे तर अगोदरच सांगितलं आहे. आणि मी एवढंच सांगेन त्यांना की आरोग्याची काळजी घ्या, सुरुवातीच्या काळामध्ये बेड रेस्ट घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आहे ना वेळोवेळी उपचारही घ्या, कारण तो अतिशय गरजेचा आहे. आणि ताईंना म्हणण्यापेक्षा मी त्यांच्या फॅमिलीला कुटुंबाला त्यांचे मिस्टर असतील आई वडील भाऊ ह्या सर्वांना एक रिक्वेस्ट करतो की खरंच एखादी महिला घरामध्ये आपल्या आई बहीण ताई कुणी प्रेग्नंट असेल ना तर आवर्जून लक्ष द्या, काळजी घ्या, बेड रेस्ट द्यायचा प्रयत्न करा, मानसिक आधार द्या, कारण या कालावधीमध्ये खूप गरज असते. यापुढे आहे ना काही दिवस आता नवीन ब्लॉग येणार नाही, याचं कारण असं की तिला आता त्रास आहे आणि त्याच्यातनं थोडंसं बाहेर यायला थोडासा वेळ लागेल तिला. त्यामुळं जे काही जुने पेंडिंग ब्लॉग आहेत ना ते मी एडिट करून तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करतो जसं जमते तसं. आणि मग थोडंसं रिकवर झाले की त्याच्यानंतर मग डेली ब्लॉग कंटिन्यू येत राहतील, त्यामुळं प्लीज समजून घ्या. आणखी एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला ह्या गोष्टी शेअर केल्या तुम्ही समजून घेऊ शकता, माझ्या घरचे समजून घेऊ शकतात, कारण ते तेवढे मेच्युअर आहेत समजून. नैसर्गिक काही प्रॉब्लेम असू शकतात, नीतीच्या पुढे कुणी गेलेलं नाही, या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो. तुम्ही पण समजून घ्याल. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न मला पडला आहे की स्त्रीला कसं समजून सांगायचं, कारण स्त्रीने म्हणजे तो सुद्धा एक मेच्युअर वागायला सुरू झालेला बरं का, जसं त्याला समजलं की तो दादा होणार आहे आणि तो खूप म्हणजे
खूप खुश होता अशामध्ये की बाबा हा मी दादा होणार आहे. मग त्याला प्रश्न, आता मी म्हणलं, आम्ही बोलायचो ना त्याला की नाही श्री, आता तू दादा होणार म्हणल्यानंतर तुला मोठं व्हावं लागेल, त्याचे अभ्यास घ्यावा लागेल तुला, किंवा त्याला लहान बाळाला तुला समजून घ्यावं लागेल. तर तू स्वतःला मॅच्युअर समजत होता की नाही मी असं करणार, मी त्याच्या शाळेत घेऊन जाणार, मी त्याला मी खेळवणार, अशा बऱ्याच गोष्टी त्याने पण स्वप्न बघितले. तर सगळ्यांना समजून सांगू शकतो, पण त्याला समजून सांगायला की आता नाही बाळ घरात आपल्या, तर त्याला समजून सांगणं मला खूप जड जाणार आहे. कारण आता आपल्या घरात बाळ येणार नाही म्हणल्यानंतर त्याच्या काय रिॲक्शन्स असणार आहेत आणि त्याला काय वाटणार आहे, त्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बघूया, त्याला पण समजून सांगायचा प्रयत्न करू. आणि तोही समजून घेईल आणि मी सुट्टी घ्यायचा प्रयत्न करतो, कारण तिला आता माझी खूप गरज आहे, का कारण तिची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळं ते कसं आहे माहिती आहे का, शेअर करणं खूप जड जाते मला हे सगळ्या गोष्टी. तर जसं जमेल तसं मी ब्लॉग तुमच्याशी शेअर करायचा, नवीन ब्लॉग जरी असेल ना तर मी थोडंसं पुढाकार घेऊन आहे ना, मी तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करेन. समजून घ्या, आणि जसं आनंदाच्या गोष्टीमध्ये तुम्ही साथ दिली तसंच आता यावेळी पण तुमच्याकडून तसंच पॉझिटिव्ह तिला आता सपोर्ट करणं गरजेचं आहे मला पण, आणि तुम्ही पण तसं पॉझिटिव्ह तिला सपोर्ट करावा असं माझी अपेक्षा आहे कमेंटच्या माध्यमातून वगैरे. त्यामुळं थँक्यू, एवढंच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. जसं आम्हाला वाईट वाटलं तसं तुम्हाला खूप वाईट वाटणार आहे हे मला माहीत आहे, कारण आपली फॅमिली आहे ना खूप जीवाभावाची. कारण कमेंट्सवरून किंवा ज्यावेळेस प्रत्यक्ष भेट होती ना कुठेही मार्केटमध्ये, ज्यावेळेस मी जातो, इवन मेडिकल असेल, बाजार असेल ना, अशा ठिकाणी सुद्धा बऱ्याच ताई आईच्या वयाच्या व्यक्तीसुद्धा भेटतात, खूप प्रेमानं, खूप आपुलकीनं बोलतात प्रत्येक गोष्टी. म्हणजे एक मुलगा असल्यासारखं मलाही बोलतात, म्हणजे एवढं समजू शकतो किती अटॅचमेंट आहे आपल्यामध्ये. त्यामुळंच आहे ना मला वाटले की ह्या गोष्टी आपल्यासोबत शेअर कराव्या. तर चला एवढ्यावरच थांब, तुम्ही आता मला बोलणं शक्य नाही पुढे, तर समजून घ्या. आणि थोडे दिवस नवीन ब्लॉग येणार नाही तर जुने काही आहेत ते मी एडिट करून टाकायचा प्रयत्न करतो.